उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार हे बारामती दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी अजितदादांना घेतलेला निर्णय हा अतिशय विचार करून घेतलेला असल्याची भावना व्यक्त केलेली आहे. यासह जय पवार यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलंय. याबाबत जय पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये भेट दिली. आपल्यासोबत स्वतः जय पवार आहेत, आपण त्यांचे संवाद साधू. दादा काय सांगाल, आज कार्यकर्त्यांना भेट दिली, कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना नियुक्तीपत्र वाटप केलं, काय कसा संवाद झाला त्यांच्यासोबत? नाही, संवाद तर एकदम चांगलं झालं. सोशल मीडियाच्या टीमच्या लोकांनी त्यांचे काय प्रॉब्लेम्स होते ते सांगितले, त्यांच्या गावात काय काय दादांनी विकासाची कामं केले त्यांच्याबद्दल पण आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि उत्सुकता तर सगळ्यांमध्ये दिसतीच आहे की दादांचं प्रेम आणि दादांच्या कामामुळे त्यांच्याच पाठीशी आम्ही सगळे गंभीर आहेत. पवार कुटुंब नुसतं पवार कुटुंब नाही, बारामतीचे लोक सगळे पवारांचे कुटुंब आहेत, त्याच्यामुळे सपोर्ट तर सगळ्यांपासूनच आहे. कार्यकर्त्यांचेच विचार एवढे चांगले, तेच स्वतः बोलतात की दादांची कामाची पद्धत, दादांची विकासाची कामाची पद्धत, आणि ते त्यांना दिसत आहेत. एवढे वर्षापासून जरी दादा उपमुख्यमंत्री होते नाहीतर ऑपोजिशन लीडर होते, तरी दादांनी विकासाची कामं आणि कामात म्हणजे कुठलं पण काय कोणाचं प्रॉब्लेम असेल नाही तर काम असेल ते व्यवस्थितपणाने केलं. योगेंद्र पवारामुळे अजित पवारांच्या लोकसभेवरती किंवा विशेष काय फरक पडेल? त्याच्याबद्दल आपली बारामतीचे लोकच निवडणुकीच्या वेळेस जो निर्णय असेल तेव्हा आपल्याला दिसेल. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.